अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेला तो पॉकलेन हा आरोपीने भंगारवाल्याला विकल्याचं समोर आलंय। एसपी साहेब भर दिवसा पॉकलेन गेला चोरीला, पॉकलेन विकत घेणारा भंगारवाला झाला लालेलाल, त्या नगर सेवकाचे मुले झाले मालामाल। एसपी साहेब तोफखाना पोलीस करतायत काय? आरोपीने भर दिवसा काडीची पेटी सारखे पॉकलेन नेरे चोरून, एसपी साहेब पॉकलेन मालकाला कधी मिळणार न्याय? पॉकलेन विकत घेणारा भंगारवाला लालेलाल, अंत्या नगर सेवकाची मुलं मालेमाल। एसपी साहेब भर दिवसा पॉकलेन गेलाय चोरीला, आरोपीने भर दिवसा काडीची पेटी समजून पॉकलेन नेलाय चोरून। एसपी साहेब तोफखाना पोलीस करतायत तरी काय? पॉकलेन मालकाला कधी मिळणार न्याय? अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भुतकरवाडी पंपिंग स्टेशन ताठेमळा परिसरातील मोकळ्या प्लॉटमधून 110 साखळीचे पॉकलेन मशीन अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा क्रेनच्या सहाय्याने कंटेनरमध्ये टाकून भंगारवाल्याकडे नेऊन विकलाय। त्यामुळे भंगारवाला झाला लालेलाल आणि नगरसेवकाची मुले झालीये मालेमाल। एसपी साहेब फिरादी गोरक्षनाथ पठारे यांना न्याय मिळेल की नाही? पॉकलेन चोरून नेत असताना या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी कैद झाले, मात्र तोफखाना पोलीस स्टेशन आरोपींना पाठीशी घालतंय। एक महिना उलटूनही फिर्यादीला न्याय मिळाला नाहीये। आरोपीने काडीची पेटी समजून हा भर दिवसा पॉकलेन चोरून नेलाय। पोलिसांनी योग्य पद्धतीने दखल घेऊन संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।